जुन्नर तालुक्यातलं महत्त्वाचं तीर्थक्षेत्र असलेलं आज वडजमध्ये रस्त्याचं उद्घाटनाचा कार्यक्रम जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल शेटबेनके यांच्या हस्ते या ठिकाणी उपस्थित होतोय. होत असताना सर्व ग्रामस्थ मंडळी, सरपंच आणि सर्व देवस्थानच्या अध्यक्ष आणि सर्वच ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. विशेषतः मी अतुल शेटबेनके यांना धन्यवाद देतो. आज सकाळपासून या ठिकाणी उद्घाटनाचं काम या जिल्हा परिषद गटामध्ये उद्घाटनाचा सकाळपासून कार्यक्रम चालू आहे. तुम्हाला आज कळालं का जिल्हा परिषद गट म्हणजे जो काय माझा गट आहे त्याच्यातच एवढी काम आली. मी अंदाज घेतला का बाबा काल परवा पण त्यांनी सगळ्या जिल्हा परिषद गटामध्ये अनेक ठिकाणी उद्घाटनं केलेली आहे. तर जुन्नर तालुक्यात मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या माध्यमातून निधी आलाय. तो निधी आला म्हणजे महाविकास आघाडीचा निधी आहे असं म्हटलं तरी वागवा. विशेष मला या निमित्ताने या ठिकाणी कौतुक करायचंय का जुन्नर तालुक्यातले रस्ते आज जर बघितले तर मोठ्या प्रमाणामध्ये जे काही फंड येत नाही म्हणत होते तर या वर्ष दीड वर्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फंड येतो आहे आणि रस्ते होत आहेत हे प्रामुख्याने आपल्याला या ठिकाणी दिसून येते. लाईटचे प्रश्न आहेत तर मोठ्या प्रमाणामध्ये लाईटच्या सोडवण्याचा प्रयत्न करते. कालच मी पाहिलं का आदिवासी भागामध्ये सुद्धा ज्या ठिकाणी लाईट नव्हती त्या ठिकाणी अतुल शेट यांनी त्या ठिकाणी डीपी टाकून लाईटची व्यवस्था करून दिलेली आहे. आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पाण्याच्या स्कीम अनेक गावांमध्ये त्या ठिकाणी राबवल्या जात आहेत. हे महत्त्वाचे जे काय प्रश्न आहेत तो मार्गी लावण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी होतोय. मी नक्कीच त्यांना धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि सर्व ग्रामस्थ मंडळीने या ठिकाणी बोलून जो काय मान सन्मान केला त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा. आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका.